আমি লসের বিষয়টি জায়গায় গোষ্ঠী আয়ত্ত মহত্ব আছে এগুলো থোড়ে সে শর্ট মানে ডিসকাস করি অ্যাঙ্গুলার ভেলোসিটি सर्क्युलर पाथ काढत असताना मी इन्क्लाइन पाथ काढला असं समोरून जो दिसतोय आपल्याला सर्कल एकदम मागणीसारखा वर्तुळाला थोडासा मी इंद्र काय केलं फ्लॅट केला करण्यासाठी ठीक आहे डायरेक्शन वगैरे करण्यासाठी हा एक ऑब्जेक्ट घेतला इथे मी सेन्स ऑफ रोटेशन काय घेतली बघा ऑब्जेक्ट कसं जातो अँटी क्लॉक वाईज कसं जातं अँटी क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज इथे मी वेगळं करेल ऑब्जेक्ट काय करेल मी क्लॉक वाईज असो ठीक नंतर आता आपल्याला शिकायची पहिली पहिली यासाठी गोष्टी डायरेक्शन ऑफ ओमेगा अँग्युलर वेलॉसिटीचं डायरेक्शन काय ठीक आहे मग ही जर वेक्टर क्वांटिटी आहे तिथला पर्टिक्युलर डायरेक्शन असेल आणि तिचं डायरेक्शन जे काय आहे इट डिपेंड्स ऑन ठीक आहे डायरेक्शन जे काय असेल इट डिपेंड्स ऑन पहिली गोष्ट सेन्स ऑफ रोटेशन रिव्होल्यूशन सेन्स ऑफ रोटेशन म्हणजे तो अँटी क्लॉक वाईज आहे की क्लॉक वाईज आहे याला म्हणायचं सेन्स ऑफ रोटेशन ठीक आता पहिली गोष्ट ऑब्जेक्ट जर काय करत असेल ऑब्जेक्ट जर अँटी क्लॉक वाईज फिरत असेल तर त्याची डायरेक्शन ओमेगाची कशी आहे इट इज अ लुकिंग लाईक दॅट द डायरेक्शन ज्यावेळेला तो अँटी क्लॉक वाईज फिरत असेल त्यावेळेला अँग्युलर वेलॉसिटी ही एक परपेंडिक्युलर वेक्टरने दाखवले जाईल की जो वेक्टर त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे पण कशामधून जातो आहे सेंटरमधून जातो आहे म्हणजे द डायरेक्शन इज रिप्रेझेंट द सेकंड पॉइंट असेल ओमेगा रिप्रेझेंट अलॉन्ग अ वेक्टर वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ पाथ अँड पासेस फ्रॉम passes from center of path center of path सगळ्यात महत्त्वाचे दोन पॉईंट आहे डायरेक्शन कशावर डिपेंड आहे सेन्स ऑफ रोटेशन वरती ठीक आहे आणि ज्यावेळेला तो काय असेल ज्यावेळेला साधारण काय असेल क्लॉकवाईज फिरत असेल तर तोच वेक्टर कसा असेल सेम परपेंडिक्युलर पासेस तो आता परपेंडिक्युलर दाखवायचा असेल तर बेसिकली आपण दाखवूया ऑब्जेक्ट साधारण याची लिहूया सुरुवातीला ठीक आहे हा रेडियस वेक्टर आहे मग आता इथे परपेंडिक्युलर दाखवून घेते कारण रेडियस कुठे असेल प्लेनवरती असेल हा रेडियस दॅट्स इट त्यामुळे इथे दाखवून येऊन घेत आहे इथे पण काय करूया ऑब्जेक्ट काय करूया थोडंसं या पोझिशनला दाखवूया ठीक आणि प्लेनला परपेंडिक्युलर दाखवायचं म्हणजे तो वेक्टर या पद्धतीने दाखवून येऊन घेत आहे ठीक आहे मग आता विचार करूया ठीक काय ऑब्जेक्ट जर फिरतो आहे अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉक तर परपेंडिक्युलर टू प्लेन अँड पासेस थ्रू इट सेंटर अपवर्ड असेल विचार करू या पद्धतीने फिरतो आहे मी पा काय घेतो असा फिरणार ऑब्जेक्ट घेतो असा फिरणार असा आता प्लेनला परपेंडिक्युलर करणं अवघड जाईल आपल्या यासाठी मग आपण काय करू याला फिरवता 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 असा याला झोपवत आहे दॅट्स या पद्धतीने फिरतो या पद्धतीने फिरतो आहे म्हणजे नंतर अँग्युलर ओमेगा कसा दाखवणार अँग्युलर वेलॉसिटी हा वेक्टर पासेस अपवर्ड आहे या पद्धतीने दाखव या पद्धतीने दाखव अँटी क्लॉकवाईज ठीक आहे आणि ज्यावेळेला आता उलटी काय त्यानंतर क्लॉकवाईज जर फिरतो त्याला परत खाली झोपवा लागेल आपल्याला क्लॉकवाईज झोपवायला लागेल क्लॉकवाईज तर डायरेक्शन कशी ओमेगाची टुवर्ड द ग्राउंड ऑर टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन ओमेगा रिप्रेझेंटेड लाईक दॅट आता हे कसं डायरेक्शन डिफाईन होणे गेलं इट गिव्स ओमेगा गिव्स बाय गिव्हन बाय दॅट इज अ राईट हँड स्क्रू रूल किंवा फक्त स्क्रू रूल म्हटलं तरी चालतं मग स्क्रू रूल काय आहे समजून घ्या स्क्रू रूल काय विचार करूया ही एक भिंत आहे ही भिंत आहे ठीक आहे मला यामध्ये स्क्रू फिट करायचं यामध्ये मला पाहता आता बेसिकली ही भिंत जोडूया आपण वॉल जी काय समोर दिसतं हा स्क्रू आहे ठीक
आता मला भिंतीच्या स्कूलला जर घालवायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती कसं फिरवावं लागतं याला. मग फिरवण्यासाठी आपण काय करतो, त्याला मोस्टली स्कूलला फिरवण्यासाठी आपण ट्विस्ट करतो. ट्विस्ट असं करतो बघा, क्लॉकवाईज हा पुढे जातो आहे, खाली जातो, खाली पहा क्लॉकवाईज फिरवतो आहे, क्लॉकवाईज फिरवतो आहे, पुढे जाणाऱ्या या बोर्डमध्ये क्लॉकवाईज फिरवतो आहे, क्लॉकवाईज फिरवतो आहे, क्लॉकवाईज फिरवतो आहे, क्लॉकवाईज फिरवतो, कुठे चालला आहे खाली तुवडतो क्लॉकवाईज. आता स्कूल आपल्याला बाहेर काढायचं आहे त्यामुळे मग आपण काय करणार, त्याला अँटी क्लॉकवाईज असा फिरवतो स्कू आपण काढायचं असतो. दॅट्स इट. मग आपण ज्या वेळेला त्याला असं फिरवतो त्यावेळेस स्कू कुठे येईल, तुवड पा असं फिरवतो आहे, असं फिरवतो, असं फिरवतो, कसं फिरवतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. कुठे येतो येतो, फॉरवर्ड, फॉरवर्ड, फॉरवर्ड म्हणजे कुठे वर. दॅट्स इट. म्हणजेच डायरेक्शन ऑफ ओमेगा जी काही आहे ते डिफाईन करण्यासाठी कशाचा वापर केला आहे, स्कूलचा वापर केला आहे. ठीक आहे, ते साधी सोपी सगळं गोष्ट आहे. फक्त एक गोष्टीचे लक्षात ठेवा की डायरेक्शन जी काही आहे ओमेगाची ती रिप्रेझेंट कशी केली जाते ती सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथे दिला आहे. आणि सेकंडली डायरेक्शन ऑफ ओमेगा दिलं आहे कोणी, स्क्रूवरून दिलं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा, बाकी गोष्टी मला एवढी काही अडचण येणार नाही. एम सी क्यू वगैरे पार्टमध्ये बरेचसे गोष्टी फायरचे एक्झाम्पल्स आहेत, मेरीगोराऊंडचे, त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी सांगितल्या जातील. ठीक आहे, असू द्या. तर ओमेगाबद्दल कोणत्या गोष्टी, तीन गोष्टी आपण बघितल्या, ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी अगोदर आपण काय बघितलं, मॅग्नेटो बघितलं नाही जसं, किंवा मॅग्नेटो बनण्यापेक्षा फॉर्म्युला बघितला, फॉर्म्युलानंतर काय झालं आपलं युनिट बघितलं रॅडियन पर सेकंड, नंतर डायरेक्शनबद्दल बोललो कारण की वेक्टर क्वांटिटी आहे, डायरेक्शन माहीत असणं गरजेचं आहे. डायरेक्शन माहीत असणं गरजेचं असेल तर मग काय आहे, डायरेक्शन कशामुळे चेंज झाली, एकदा वरती एकदा खाली, कशामुळे सेन्स ऑफ रोटेशनमुळे. ठीक आहे, सेकंडली काय ओमेगा कसा रिप्रेझेंट होतो, ओमेगा इज रिप्रेझेंटेड अलॉंग अ वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ द पाथ अँड पासेस थ्रू द सेंटर ऑफ फार अँड बाय विच लॉ डज इट गिव्ह इट गिव्हन बाय द लॉ ऑफ स्क्रू रूल दॅट विल बी. ओके, सो कीप इन माइंड या दोनच्या ज्या गोष्टी आहेत, अजूनही की पॉईंट्स आहेत, मात्र होतंय काय की बेसिक पॉईंट आपण अँगॉलॉजी शिकतं त्यामध्ये याला इन्क्लूड केलं तर हे खूप लांबपर्यंत जाईल, खूप मोठं होईल, त्या कारणानं थोडंसं रिस्ट्रिक्ट करून घेतो याला. ठीक आहे, असू दे. पुढे सांगायचं आहे एक रिमार्केबल पॉईंट नाही म्हणून, योग्यता वाटते म्हणून सांगतो. ठीक आहे, सिम्पल. ठीक, आपण ज्या वेळेला सिलिंग फॅनकडे बघतो, सिलिंग फॅन्स असतात, सिलिंग फॅनकडे बघितल्यानंतर एक लक्षात काय, ज्या स्विच ऑन करतात तो कसा फिरतो, तुमच्या इथे तुम्ही उभे आहात तर तो फिरतो आहे कसा, क्लॉकवाईज फिरतो आहे की अँटी क्लॉकवाईज फिरतो, बेसिकली असा विचार करा. तर ज्या वेळेला आपण फॅनकडे पाहतो आहे असा, तर फॅन असा फिरतो असतो. मग या दृष्टीने आपण जर पाहिलं तर फॅन कुठे फिरतो आहे, फॅन कुठे फिरतो आहे, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. म्हटल्यानंतर डायरेक्शन कशी असली पाहिजे, ओमेगाचे डायरेक्शन खालच्या दिशेने. म्हणजे ज्या वेळेला आपण फॅनबद्दल बोलतो हा फॅन आहे, ठीक आहे, या फॅन इज अदर डिफ मेकिंग सर्क्युलर मोशन, हा फॅन आहे. ठीक आहे, असो हा फॅन कसा फिरतो आहे आपण जर काढून बघतो आहे त्याला, तर अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज फिरतो आहे म्हटल्यानंतर काय, ओमेगा कुठे आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे म्हटल्यानंतर दॅट्स इट, दॅट्स इट, दॅट्स इट, फिरतो डाऊनवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, इथे तुम्ही या, हे लक्षात ठेवा. आता विचार करूयात आपण, थोडासा विचार करूयात नॉर्मली, फॅन स्विच ऑन करण्यापासून ते फॅन फिफ्थवर जाण्यापर्यंत विचार करूया आपण. ठीक आहे, दॅट्स इट, फॅन आहे, दोनच बाती घेऊया सुरुवातीला करण्यासाठी. ठीक आहे, इथे क्लिअर करू. ठीक आहे, असं चला. ठीक आहे, टीम हां, इथे डिमर वनवरती आहे, इथे टूवरती आहे, इथे थ्रीवरती. पहा लक्षात, वनवरती असताना जो अँगल ट्रीट करेल टी एवढ्या फिक्स वेळेमध्ये जो अँगल करेल तो काय असेल, थीटा, छोटा अँगल असेल. ठीक, ओमेगा कसा असेल, रिलेटेड बी एवढा वेक्टर आहे ओमेगा वन. नंतर ज्या वेळेला तुम्ही डिमर वाढवली त्यावेळेस त्याच टी एवढ्या वेळेमध्ये अँगल काय होईल, थीटा टू, नक्कीच थीटा एवढा, थीटा वन एवढा होणार नाही. त्यावेळेला काय होणार आहे, ओमेगा टू इज इक्वल टू थीटा टू बाय इथे ओमेगा वन इज इक्वल टू थीटा वन बाय टी. असो काय होईल, फास्ट मिळतो. मग काय होईल, ओमेगा वेक्टर पण काय होईल तुमचा थोडासा मोठा होईल ओमेगा, ऑब्वियस आहे. ठीक आहे, नंतर काय, ज्या वेळेला अजून स्पीडमध्ये फिरतो थीटा थ्री एवढा अँगल करतोय तो डिमर वाढवला आहे तुम्ही, आता काय होईल, ओमेगा थ्री, ओमेगा थ्री इज इक्वल टू काय होईल, थीटा थ्री बाय टी. सारखा वेळ घेतलाय प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी सेम टाईम घेतलाय, पण सारख्या वेळेमध्ये जो काही अँगल डिस्प्लेसमेंट होणार आहे फॅनचं ते वेगवेगळं होणार आहे,
වෙගොල්ලෝ ඩිස්ප්ලේස්මන්ට් ගහලා මොන වෙලාවසෙට එනර්ජි එනර්ජි සුදා වෙන්නේ තොසොයි ඔමේගා සර් තෝගස ඔබ්වියස්ලි ඔමේගා 3 ඇස මගේ තේ ලොජිකල් පොයින්ට් අපලල කරතෝ ෆෝර් ද සේම් ටයිම් p ගාය තීටා 1 තීටා 2 තීටා 3 කොන උඩයි bigger one bigger ඔමේගා 1 ඔමේගා 2 ඔමේගා 3 මුලිය ඨීක නැ බලන්න ගාය ඔමේගා 3 bigger ඔමේගා 2 දැන් ඔමේගා 1 this is the order this आता उल्टा करे फैन स्विच ऑफ केला स्विच ऑफ करून टाकला फैन की डिमांड कमी कमी केले आता ज्यावेळेस मी डिमांड कमी कमी करत गेले बघा डिमांड कमी कमी अँटी क्लॉकवाइज सेंस का होते जसा रिस्ट्रिक्ट होते डायरेक्शन बदलत नाही मात्र काय ओमेगा काय गेले दैट इज इट दैट रूट जे वेक्टर का भी ओमेगा 3 इथे ओमेगा 2 होईल दोनवर आणला नंतर नो ओमेगा होईल आता फैन स्विच ऑफ केला आता फैन आपण स्विच ऑन झाला स्विच ऑफ रेस्ट थीटा ओमेगा बोता जो सर्कुलर मोशन है आता विचार करूया आपण की काय झालं फॅन रिव्हर्स फिरते वेगळा डायरेक्शन फॅन रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे काय असं फिरत ओमेगा कुठे असेल ओमेगा कुठे असेल ओमेगा कुठे फिरत असेल हवा कुठे लागेल सही कुठे लागेल ठीक आहे म्हणूनच की काय की ज्या वेळेला अँटी जेवढे काय आपण फॅन बघतो त्या सगळ्या फॅनसाठी एकच संकल्पना आपल्याला काम आहे त्याच्यावर फॅन समोर तुम्ही बघता फॅन असाच फिरत असतो अँटी क्लॉकवाइज ठीक आहे असो टेबल फॅन साठी वेगळी कन्सेप्ट आहे ठीक आहे सो दिस आर एवरीथिंग अबाउट इन रिमार्केबल पॉइंट एंड आई एम एमसीक्यू साठी लक्षात ठेवा कारण नॉलेज बेस्ड विचारतात त्यावेळेला फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत लक्षात देणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे ठीक आहे थिओरटिकल ॲस्पेक्ट जेवढा क्लिअर असेल कन्सेप्ट तेवढे एमसीक्यू साठी फायदा होतो स्पेशली फिजिक्समध्ये जर म्हटलं तर जेई आणि सी इक्वेशन नीटमध्ये बऱ्यापैकी फायदा होतो थिओरटिकल ॲस्पेक्ट क्लिअर असेल तर ठीक असो तर नंतर आपण डिस्प्लेसमेंट शिकलो ॲनालॉगस क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी शिकलो अँग्युलर व्हेलॉसिटी शिकलो तदनंतर एक नियम आहे कुठली होती ॲक्सिलरेशन पहा ॲक्सिलरेशन फार महत्त्वाची गोष्ट असेल ॲक्सिलरेशन फार म्हणजे फार महत्त्वाची गोष्ट असेल ॲक्सिलरेशन कुठे शिकायला मिळेल कारण आपण रोटेशनल डायनॅमिक्स शिकतो मोशन शिकणार मोशन कॉज बाय द फोर्स मग इथे कुठला फोर्स आहे फोर्स आहे ॲक्सिलरेशन होणार म्हणजे ॲक्सिलरेशन म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ठेपणार आहे ठीक आहे मग ॲक्सिलरेशन चांगलं समजून घे बोलूयात व्हेकल आहे विचार करू आपण एक व्हेकल आहे एक व्हेकल आहे लिनियर स्पीड व्ही वन व्हेलॉसिटी साधारणतः ही कुठून तरी बॅकने चालत झालेली व्हेकल आहे किंवा स्टार्ट झाली असा विचार करू असं ठीक आहे इत्यादी या पर्टिक्युलर टाईमला मी इथे ऑब्झर्वेशनला आहे मी इथे ऑब्झर्वेशन करतो ठीक आहे पर्टिक्युलर या टी वन ठीक टी वन वगैरे मी इथे विचार करतो घड्याचा काय नंतर जरा वेळाने म्हणजे टी टू एवढ्या वेळाने व्हेकल काय झाली आहे टी टू एवढ्या वेळाने व्हेकल कुठे गेली आहे या पोझिशन इथे मी लॉसिटी मात्र भेटू विलॉसिटी काय झाली चेंज झाली विलॉसिटी बेसिकली कळण्यासाठी आपण वाढवली असं नाही आहे ठीक सो विलॉसिटी काय झाली ठराविक वेळेमध्ये ठराविक जो काय वेळ आहे त्याला आपण डेल्टा टी असं म्हणूया आणि दॅट विल बी व्हॉट इज दॅट टी टू मायनस टी डेल्टा टी वेळेमध्ये विलॉसिटी बदल घडलेला आहे आणि म्हणूया व्ही टू इज ग्रेटर दॅन विलॉसिटी व्ही देअरफोर चेंज इन विलॉसिटी काय होईल व्ही टू मायनस ठीक व्हेलॉसिटीमध्ये बदल घडला जो काही बदल घडला ठराविक काळ बदलल्यामुळे तो बदल घडलेला आहे काळानुसार बदल झालेला आहे मग आपण इथे काय शिकतो तर व्हेलॉसिटीचं ॲक्सलरेशन काय आहे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ किंवा टाईम रेट ऑफ चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी आणि दुसरं डेफिनेशन स्टॅटिस्टिकल किंवा आपण फॉर्म्युला बनवण्यासाठी इट इज अ रेशो ऑफ रेशो ऑफ व्हॉट इज द रेशो ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी टू काय चेंज इन चालेल काही हरकत नाही मग ॲक्सलरेशन इनर रिप्रेझेंट करतो इनर रिप्रेझेंट केल्यानंतर काय होतं चेंज इन व्हेलॉसिटी किती चेंज इन व्हेलॉसिटी डेल्टा व्ही अपॉन डेल्टा टी चेंज इन टाईम म्हणजेच काय व्ही टू मायनस व्ही वन अपॉन काय दॅट विल द डेल्टा टी ॲक्सलरेशन व्हेलॉसिटीमध्ये झालेला बदल भागिले काय वेळेत झालेला बदल काय जो काय वेळ आहे ज्या वेळेमध्ये व्हेलॉसिटी बदल झालेला आहे तो वेळ ठीक आहे असो ठीक पर्टिक्युलरली तोच वेळ आपल्याला मग इथे युनिट आपण शिकतो काय युनिट शिकतो आपण इथे बोलूया व्हेलॉसिटी झालेला बदल कसा मोजणार मीटर पर सेकंडमध्ये आणि एक कसं मोजणार सेकंड सो हे काय येतं मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑर मीटर पर सेकंड स्क्वेअर या पद्धतीने आपण लिहितो मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशन
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एक्सट्रोलेशन आपल्याला बेसिकली विद्यार्थ्यांना शिकत असताना एक्सट्रोलेशन बऱ्याचदा बोलतात एक्सट्रोलेशन बट त्या गोष्टी तेवढ्या व्हिज्युअलाइज करत नाही प्रॅक्टिकली. तर प्रॅक्टिकली एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला कधी मोटार सायकल आहे त्या बाईकवर चाललेला आहात तुम्ही ठीक, तर बेसिकली आपण काय करतो व्हेलॉसिटी वाढवण्यासाठी आपण काय करतो राईट हँडला आपलं काय असतं ॲक्सलरेटर ॲक्सलरेट करतो म्हणजे ॲक्सलरेटर वाढवतो म्हणजेच काय वाढवतो ॲक्सलरेट करतो व्हेलॉसिटी इन्क्रीज करतो वाढवतो. आणि जरा वेळाने आपल्याला ॲक्सलरेट केल्यानंतर रस्त्यावरती गर्दी दिसली किंवा दगड वगैरे टाकलेले आहेत आपण बघितलं रस्ता खराब आहे आपण काय करतो पुन्हा ॲक्सलरेट करतो का बिलकुल करत नाही आपण काय करतो डीॲक्सलरेट करतो म्हणजेच काय करतो व्हेलॉसिटी डिक्रीज करतो म्हणजेच बेसिकली व्हेलॉसिटी एक तर वाढवता येते किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज करता येते. व्हेलॉसिटी जर वाढवली तर चेंजिंग व्हेलॉसिटी हा जो काही फॅक्टर आहे हा फॅक्टर काही लागला हा फॅक्टर पॉझिटिव्ह आहे. जर व्हेलॉसिटी वाढली फायनल व्हेलॉसिटी जर वाढली तर हा पॉझिटिव्ह ह्या पॉझिटिव्ह आल्यामुळे हा हे जे गुणोत्तर आहे पॉझिटिव्ह आहे ॲक्सलरेशन पॉझिटिव्ह मग याला आपण सिम्पल ॲक्सलरेशन नाव देतो. पण ज्या वेळेला आपण रस्त्यावरती गर्दी बघितली आणि व्हेलॉसिटी फायनल कमी करतो म्हणजे व्हेलॉसिटी कमी केल्यानंतर हा जो बदल येईल हा बदल काय येईल तुमचा नेगेटिव्ह नेगेटिव्ह आल्यामुळे हा रेशो आहे तो मग काय देईल नेगेटिव्ह. आणि अशा प्रकारचे जे येईल ॲक्सलरेशन त्याला आपण वेगळ्या भाषेमध्ये नाव दिलं काय नाव दिलं आपण त्या रिटार्डेशन काय नाव देतो आपण त्याला त्याला नाव देतो आपण रिटार्डेशन वेगळ्या भाषेत काय बोलतो आपण डी ॲक्सलरेशन म्हणजे सायन्सचे विद्यार्थी आहात तर बाईकवरती चाललाय किंवा बॅक साईडला बसलो असतो बॅकच्या सीटवरती तर बेसिकली समोरच्या गायडेड करताना तुम्ही आपण अरे स्लो कर स्पीड स्लो कर म्हणजे असं अर्थ काय की डीॲक्सलरेट कर हे फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथे शिकायला भेटणार ठीक. आता इथे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंटला काय होतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटीला अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ॲक्सलरेशनला पुन्हा शब्द तेच फक्त काय येणार विचारायचे सुरुवातीला काही अँग्युलर ॲक्सलरेशन व्हॉट इज इट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा हे ठीक सेम गोष्ट आहे इथून उचलायची इथे टाकायची बाकी वेस्ट करायचं नाही ठीक आहे समजून घेण्यासाठी ठीक. आता आपण बघूया दोन पोझिशन सांगणं मला गरजेचे आहे दोन पोझिशन मी सांग ठीक आहे. मग एक ऑब्जेक्ट घेतो पुन्हा घेतो ठीक आहे असू द्या दोन पोझिशन्स घेतलेले आहेत हा पाथ आहे सर्क्युलर पाथ ठीक असू ऑब्जेक्ट सुरुवातीला इथे घेतो ऑब्जेक्ट फिरत कंटिन्युएशनमध्ये आहे तो फिरतो बरी पर्टिक्युलरली या वेळेला घेतो T1 वेळा आहे माझ्याकडे इनिशियल टाईम त्यावेळेला मी बघितलो इथे फिरत असताना अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे त्याची ती आहे ओमेगा ने अँग्युलर व्हेलॉसिटी ठीक हा डिग्री स्वीट पर्टिक्युलर टाईम झाला T2 या वेळेला मी इथे बघितलो त्यावेळेला अँग्युलर व्हेलॉसिटी त्याची काय आहे जे सुरुवातीला अँग्युलर व्हेलॉसिटी मी एवढी जाणून बोली ओमेगा 1 आणि नंतरची अँग्युलर व्हेलॉसिटी जशी ते वाढवली होती फायनल व्हेलॉसिटी तशीही पण वाढवतो अँग्युलर व्हेलॉसिटी काय आहे माझी ओमेगा 2 डॅश किंबहुना वेगळ्या नोटेशनमध्ये पण दाखवत येतं इथे काय करायचं एक ॲरो दाखवायचं ते दोन ॲरो म्हणजे लक्षात घेऊन जातं की काय होतं की वाढते हो साधारण ठीक. मग अँग्युलर व्हेलॉसिटी इथे काय आहे ओमेगा 1 आहे ठराविक वेळेने काय झाली ओमेगा 2 झाली ओमेगा 1 टू ओमेगा 2 किती वेळेमध्ये झाली T2 - T1 मध्ये मग हा जो काही आहे डेफिनेशन बघा द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे इथे काय द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज अँग्युलर ॲक्सलरेशन. व्हॉट इज अँग्युलर ॲक्सलरेशन डेफिनेशन बघा पुन्हा द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे ज्या रेटनं अँग्युलर व्हेलॉसिटी चेंज होते त्या रेटला काय म्हणायचं दॅट इज द अँग्युलर ॲक्सलरेशन किंवा सोप्या भाषेमध्ये पुन्हा बघितलं रेट ऑफ चेंज ऑफ दॅट इज द रेशो ऑफ मग इथे बघूया रेशो ऑफ चेंजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी टू चेंज इन मग बघूयात काय होईल मग अल्फा इज इक्वल चेंज इन काय कसा काढणार चेंज फायनल मायनस इनिशियल डिवायडेड बाय काय T2 - T1 अल्फा मग इथे हे काय झालं डेल्टा ओमेगा बाय डेल्टा
unit kail bulat, kail unit that will be the radian per second divided by carat second. When you take a radian per second square, radian per second square as it is gusti hai. Tasha ithe hai acceleration madhya jithe gusti hai tasha jithe usulun takay. Okay, circular sathi vichar karnyat yenar hai. Mag ithe kay hai anukrame topic lakshat theva. Angular displacement, the time rate of change of angular displacement is angular velocity, and time rate of change of angular velocity is angular acceleration. Same which is the same, that could be negative. The notation side, kai gusti hai, te lakshat thevna garajeche. Thik ata asa angular velocity madhe apan direction baghitli hoti. Tasha angular acceleration madhe sudha apan direction baghnar ahot. Direction kashi asli ti. Thik he copy karayacha asel tar video pause karun copy karu shakta. Tumhala kai vishay nahi, je kai questioning asli te question mi tumhala deil. कारण इथे बेसिक मध्ये क्वेश्चन काही नाही, फक्त युनिट्स वगैरे माहित असणं गरजेचं आहे, युनिट कन्वर्जन्स माहित असणं गरजेचं आहे. ते त्या गोष्टी आहे मी मल्टिपल समोर असताना अगोदर शिकवल्या जातात. ठीक चालेल. सो द इम्पॉर्टंट टॉपिक डायरेक्शन ऑफ direction of alpha. Try one to happen direction of alpha. Direction of alpha. direction of alpha what they will do. So direction of alpha is the topic. The topic is the moment is the direction. Okay? But basically, this is our screw rule. Look at the center type. If you circular path, you can see the oblique. And as I said, I have perpendicular vectors. बेसिकली मला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि केलाच पाहिजे पर्याय. ठीक असं जर एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे सर्क्युलर मोशन होता अँटी क्लॉक वाईज सेन्स असं अँटी क्लॉक वाईज सेन्स नाही होतं. ठीक मग आता ओमेगा आपण रिप्रेझेंट कसं करतो पर्टिक्युलर या डायरेक्शन. ठीक आहे क्लॉक वाईज क्लॉक वाईजसाठी आपण ओमेगा हा वरती जाणार. ठीक आहे असं काय आहे आता बेसिकली अँग्युलर व्हेलॉसिटी ज्या डायरेक्शनने आहे त्या डायरेक्शनने काय रिप्रेझेंट होत असतो अल्फा रिप्रेझेंट साधारण काय होत असतो अल्फा रिप्रेझेंट होत असतो. अल्फा काय आहे चेंजिंग. मग आता थोडासा विचार करूया थोडासा नॉर्मली विचार करण्यासारखी गोष्ट. मी ओमेगावरती लिहिला अल्फा खाली. आता अल्फा हा ओमेगामध्ये बदल घडल्याशिवाय अल्फा येणार नाही. सो अल्फा आपल्याला माहिती आहे डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी. बेसिकली हा जो बदल येणार आहे ओमेगा वन हा ओमेगा टू मध्ये बदल करतो. म्हणजे ओमेगा वनचा ओमेगा टू होतोय म्हणजे जे मॅग्नेट्यूड बेस जी क्वांटिटी असेल ती काय होईल वाढेल किंवा कमी होईल. पण यांची जी वजाबाकी होणार आहे ती कमी येईल दोघांच्या इंडिव्हिज्युअलपेक्षा पहिली गोष्ट. आणि त्या कमी आणल्या गोष्टीवर सुद्धा काय टाईमने मागल्या जाईल टाईमने मागल्या जर म्हणलं तर काय होणार आहे अल्फा ऑब्व्हियसली काय होणार आहे लिस्ट क्वांटिटी बाय लिस्ट क्वांटिटी दॅट्स इट. म्हणून मी काय केलं अल्फा खाली ड्रॉ केलेलं आहे. सेम कन्व्हेन्शन लक्षात ठेवा चार फिगर नीट वाय लिहू शकतात की विच रिप्रेझेंट विल विच फिगर विल रिप्रेझेंट द करेक्ट डायग्राम ऑफ गिव्ह द रिलेशन बिटवीन ओमेगा ऑर द डायरेक्शन ऑफ द ओमेगा अँड अल्फा. पण डायरेक्शनसाठी असं देतील एखादी एखाद्यामध्ये अल्फा काय देतील तुम्हाला खाली देतील असं देतील अल्फा एकामध्ये काय देतील इथे अल्फा देतील इथे ओमेगा देतील म्हणजे कन्फ्युजिंग फॅक्टर आहे. ठीक सो कीप इन माइंड दॅट विल ओमेगा आणि अल्फा सेम डायरेक्शनने असतील. ओमेगा आणि अल्फा सेम डायरेक्शनमध्ये असतील. ओमेगावरती असेल आणि अल्फा खाली असेल. बेसिकली लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत कारण जे जे के मध्ये आहे किंवा जनरल कन्सेप्टमध्ये विषयाला भरपूर काही आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी काही केलं पाहिजे की महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक एकदा झाल्यानंतर असं 11वी आणि 12वी त्या त्या टॉपिक शिकले त्यानंतर थोडंसं सी बी एस ईचं बघितलं पाहिजे एन सी आर टीचं बघितलं पाहिजे किंवा वेगवेगळ्या नोट्स जे असतात त्या फॉलो केल्या पाहिजे त्याचा एक फायदा होत असतो कुठेतरी. ठीक आहे कुठली गोष्ट कुठे कामी सांगता येत नाही. आता ज्या ज्या गोष्टी आपण शिकलो त्या त्या गोष्टीबद्दल थोडंसं बोलूया. अच्छा ठीक आहे लिनियर अँड सर्क्युलर किंवा अँग्युलर मोशनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन ॲनालॉगस क्वांटिटी अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ॲक्सलरेशन. ठीक असो तर डिस्प्लेसमेंट एसनं रिप्रेझेंट होतं युनिट काय मीटर आहे त्याचप्रमाणे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ठिकाणी रिप्रेझेंट होतं आणि काय युनिट रेडियन असो. ठीक आहे वेलॉसिटी काय व्ही वेक्टर त्यानंतर फॉर्म्युला काय दिला वेक्टर व्ही इज इक्वल एस बाय टी युनिट काय मीटर पर सेकंड. ठीक आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम डेफिनेशननुसार. ठीक आहे अँग्युलर वेलॉसिटी फॉर्म्युला काय अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम थीटा बाय टी
वेक्टर रिप्रेजेंटेशन है, यंत्र यूनिट है रेडियन पर सेकंड। ठीक, थर्ड पॉइंट पे देखिए एक्सेलरेशन। एक्सेलरेशन की डेफिनेशन में सर क्या बोल रहे हैं, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी और द रेशियो ऑफ द चेंज इन वेलोसिटी टू द चेंज इन टाइम, जो डेल्टा यू बाय डेल्टा मतलब वेगात वाढ होने, वेगात वाढ होने ठराविक वेळेमध्ये, तर झालेली वाढ भागिले त्या जो वेळ आहे त्या वेळेमध्ये झालेली वाढ तो वेळ असेल तो इथे गेले, नंतर युनिट गेले मीटर पर सेकंड स्क्वेअर। ठीक आहे, असू द्या वगैरे चेक करून घ्या। नंतर काय अँग्युलर एक्सेलरेशन ॲनालॉगस अँग्युलर एक्सेलरेशन, रिप्रेझेंटेशन कशाने आहे अल्फा वेक्टर। ठीक आहे, नंतर डेफिनेशनचा विचार करा, काय डेफिनेशन आहे फॉर्म्युला जर मिळवायचं डेफिनेशनचा विचार करावा लागेल, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे स्पीडचं ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन आहे वेलॉसिटी वाढते त्याची ठराविक वेळेमध्ये, तर वाढ अँग्युलर वेलॉसिटीमध्ये झालेली वाढ गेली काय आहे डिनॉमिनेटरला काय ज्या वेळेमध्ये ती वाढ झालेली त्या वेळेतला फरक वेगळे आहे, दॅट विल बी ओमेगा टू मायनस ओमेगा वन बाय डेल्टा डी, युनिट काय आलं रेडियन पर सेकंड स्क्वेअर। ठीक आहे, असू या सगळ्या गोष्टी आहेत, चौकश बघून घ्या आणि नोट डाऊन करून घ्या, हे महत्त्वाचे आहे। ठीक आहे, बेसिक्समध्ये यावेळेस तुमचा ग्राउंड क्लिअर असेल बऱ्यापैकी तर बेसिक यायला सोपं जाईल तुम्हाला। ठीक आहे, असू।